बस वाहतुकीत मिळणारं उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बस नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने इतर मार्गाने पीएमपीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. या अंतर्गत पीएमपीच्या आगारांचा पुनर्विकास केला जाणार आहे. काही जागेमध्ये आगाराचे सर्व कामकाज तर उर्वरित जागा विकसित करून भाडेतत्वावर देण्याची विचाराधीन आहे. यासाठी पुढील महिन्यात विकास आराखड्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पीएमपीचा मागील आर्थिक वर्षाचा तोटा 244 कोटींवर पोहोचलाय. 2017 आर्थिक वर्षामध्ये 2017-18 वगळता दरवर्षी हा तोटा सातत्याने वाढत चाललाय. पीएमपीमध्ये मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील 53% खर्च कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर होतोय आणि 18% खर्च हा भाडेतत्वावरील बसवर होतोय.